आजपासून कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा कडेकोट लॉकडाऊन सुरू झालाय तर आजपासून पुढील पंधरा दिवस ई पास देणं बंद केलंय त्यामुळं परजिल्ह्यातून कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश नाही किंवा कोल्हापुरातून अन्य जिल्ह्यामध्ये किंवा राज्यामध्ये जाता येणार नाही गेल्या दोन महिन्यात ई पासद्वारे कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या नागरिकांमुळे कोरोनाचं संकट गंभीर झालं अशी सर्वसामान्यांची भावना आहे तेरा मे पासून सतरा जुलैपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तब्बल एक लाख सव्वीस हजार नऊशे एकोणनव्वद नागरिक अन्य जिल्ह्यातून आणि राज्यातून आले आहेत पण आता पंधरा दिवसांसाठी ई पास प्रणाली पूर्णपणे बंद करण्यात आल्यानं खऱ्या अर्थानं कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमा लॉक पर परजिल्ह्यातून किंवा परराज्यातून आले आणि कोरोनाचा संसर्ग वाढला अशी एक सुप्त भावना अनेक नागरिकांच्या मनात आहे कारण चोवीस मार्चला कोल्हापूर जिल्ह्यासह देशात लॉकडाऊन जाहीर झाला आणि त्यानंतर संपूर्ण एप्रिल आणि मेच्या पहिल्या दोन आठवड्यात कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या दोन आकडी होती तेरा नंतर ई पास घेऊन शासनानं एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी नागरिकांना परवानगी दिली आणि ठिकठिकाणी अडकून पडलेले नागरिक आपापल्या गावी परतू लागले खर तर माणुसकीच्या दृष्टिकोनातून विचार केला तर मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील जे नागरिक अन्य जिल्ह्यात अडकून पडले होते त्यांना त्यांच्या घरी किंवा गावी प्रवेश देणं योग्य होतं पण नेमकं त्याचवेळी कोरोना रुग्ण वाढू लागले आणि परजिल्ह्यातून आलेल्या ना माणसांमुळे कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढला अशी भावना लोकांच्या मनात तयार झाली तेरा मे ते सतरा जुलै या पासष्ट दिवसांच्या कालावधीत सुमारे एक लाख सव्वीस हजार नऊशे एकोणनव्वद लोकांनी कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश केला त्यात सर्वाधिक म्हणजे हातकळंगले तालुक्यात बावीस हजार आठशे बासष्ट लोक आलेत कोल्हापूर शहरात अठरा हजार दोनशे ब्याऐंशी लोक आलेत करवीर तालुक्यात चौदा हजार तीनशे पंच्याण्णव परजिल्ह्यातून नागरिक आले गडिंग्लज तालुक्यात अकरा हजार तीनशे चार शिरोळ तालुक्यात अकरा हजार दोनशे साठ शाहवाडी तालुक्यात नऊ हजार एकशे पंचवीस चंदगड तालुक्यात सात हजार आठशे अठ्ठावीस भुदरगड तालुक्यात पाच हजार सातशे नव्याण्णव कागल तालुक्यात सहा हजार पाचशे एक्क्याण्णव पन्हाळा तालुक्यात तीन हजार नऊशे चौसष्ट राधानगरी तालुक्यात तीन हजार सहाशे बासष्ट नागरिक परजिल्ह्यातून आलेत तर सर्वात कमी म्हणजे एक हजार दोनशे पस्तीस नागरिक गगनबावडा तालुक्यात आलेत संपूर्ण जिल्ह्याचा विचार करताना मुंबईमधून अकरा हजार पाचशे ब्याऐंशी नागरिक गेल्या पासष्ट दिवसात कोल्हापुरात आलेत ठाण्यातून सतरा हजार तीनशे बारा लोकांनी ई पासद्वारे कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश केला पुण्यातून चौदा हजार चारशे अठ्ठ्याऐंशी सोलापुरातून सहा हजार चार रायगडमधून चार हजार दोनशे चौसष्ट मुंबई उपनगरातून एक हजार सहाशे तीन पालघर जिल्ह्यातून पाच हजार दोनशे तेवीस नागरिक तर अन्य जिल्ह्यातून आणि राज्यातून तब्बल सहासष्ट हजार पाचशे एक नागरिकांनी कोल्हापूरला येण्यासाठी ई पास काढला इतक्या प्रचंड संख्येनं कोल्हापुरात अन्य जिल्ह्यातून नागरिक आल्यानंच कदाचित प्रशासनानं आता पंधरा दिवसांसाठी ई पास यंत्रणा बंद केली आहे त्यातून तरी कोरोनावर नियंत्रण मिळवता येईल असा आता प्रयत्न आहे